So, good afternoon to you all. I hope you are getting my voice properly. आवाज येतोय? आवाज येत असेल तर लाईव्ह चॅटमध्ये तसं मेन्शन करा. इफ यू आर एनी डाऊट यू कॅन आर एनी डिफिकल्टी विथ साऊंड जस्ट मेक द लाईव्ह चॅट देअर. ओके थँक्यू. सगळ्यात सुरुवातीला तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो कारण मागच्या 3-4 महिन्यामध्ये जे काही वेगळे प्रयोग सुरू आहेत जसं मगाशी ग्रुपमध्ये पण मेन्शन केलं होतं. एकच मिनिट हां. ग्रुपमध्ये मेन्शन केलं होतं तसं बरेचसे प्रयोग या सगळ्या काळामध्ये झाले आहेत आणि त्या प्रयोगामध्ये सगळ्यात मोठा प्रयोगाचा जो ग्रुप असेल तर तो तुमचा स्कॉलर बॅचचा ग्रुप होता. कारण लॉकडाऊन झाल्यानंतर जे काही बरेचशा गोष्टी आल्या होत्या की पहिला महिना 15 दिवस महिनाभर काहीच होत नव्हतं आणि त्यावेळी तुमच्याबरोबर तुमच्या ग्रुपमध्ये व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये कम्युनिकेशन स्टार्ट झालं आणि तुमच्याकडनं क्वेश्चन्स यायला सुरू झाले की सर काहीतरी पाहिजे काहीतरी करूयात आणि तिथून सुरू झालं. कारण त्यावेळी नेमकं काय करायचं हे पक्कं नव्हतं. झूमचा कन्सेप्ट नवीन होता तिथंपासून सुरुवात होती. म्हणजे मागेही मी बोललो होतो की झूमचा जो पहिला लेक्चर मी घेतला होता तो आमच्या घरी अक्षरशः एक मोठा प्रयोग आणि असं सिरियस वातावरण झालं होतं की सगळे असे ते सिरियस उभे होते. आता काहीतरी वेगळं होतं आहे आपल्याकडं आणि सपोर्टला सगळे लोक होते आणि त्याच्यामध्ये झूमचा लेक्चर घेतला होता आणि त्याच्यानंतर कंटिन्युअस त्या गोष्टी सुरू झाल्या. यूट्यूबचे सजेशन जी आली ती तुमच्यामधलेच दोघे तिघे मेंबर्सकडनं आले होते आणि त्यांच्यामुळे तो पर्याय समोर आला यूट्यूबचा. पण दोन गोष्टी होत्या. यूट्यूब लाईव्हचा जो होता की जो आज पहिला प्रयत्न इथं मी करतो आहे ते यूट्यूब लाईव्हसाठी गेले 2 महिने मी प्रयत्न करत होतो. पण यूट्यूब लाईव्ह करताना पहिली जी कंडिशन होती की मोबाईलवरनं यूट्यूब लाईव्ह डायरेक्ट करायचं असं तर 1000 सबस्क्रिप्शन. आणि सुरुवातीला मी बऱ्याच लोकांना अपील केलं त्याच्या पद्धतीनं सबस्क्रिप्शन झाले. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपल्या स्टुडंट्समधून सबस्क्रिप्शन खूप कमी होतं. त्यामुळे ते 1000 काही अजून अचीव झालेलं नाही. आय एम व्हेरी क्लोज टू 500. त्यामुळे आता ते 1000 थांबायला लागलं होतं. दुसरा जो पर्याय होता त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी प्रयोग मी करत होतो आणि आज हे तुमच्याशी एवढं डिस्कस करतो की आज हा सक्सेसफुल झाला तर उद्याचा जो लेक्चर आहे तो लेक्चर मी यूट्यूबवरती घेणार आहे. कारण मागच्या आठवड्यामध्ये तुमच्यामधलेच काही मेंबर्सकडून की जे नेहमी हक्काने कम्युनिकेशन करतात जो डिस्टर्बन्स ग्रुपमध्ये सुरू आहे कोणीतरी वेगवेगळ्या नावाने काहीतरी करतं किंवा ह्या सगळ्या गोष्टी करतं तर त्या डिस्टर्बन्स होत्या आणि त्याच्यामध्ये झूमचा ऑप्शन होता त्याला 40 मिनिटाचाच पर्याय आहे म्हणजे जास्त घेऊ शकत नाही आवाजाची क्लॅरिटी येत नाही आणि झूमच्यामध्ये पिक्चर पुढे जातं आवाज पाठीमध्ये राहतो ह्या सगळ्या गोष्टी तिथं काम करतायत. तर त्याच्यामध्ये हा जो पर्याय आहे यूट्यूब लाईव्हचा तो जर सक्सेसफुल झाला असता तर त्याच्यासाठी ज्या ज्या बॅरियर्स होत्या त्या एक सॉल्व करत गेलो. हँडसेट मी नवीन घेतला कारण आत्तासुद्धा मी तुमच्यासमोर जे बोलतो आहे हे लॅपटॉपवरून नाही आहे तर हँडसेटचा जो कॅमेरा आहे त्या कॅमेरावरून मी आत्ता तुमच्यासमोर आवाजाच्या बाबतीत आहे. आणि सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम होता तो नेटची कनेक्टिव्हिटीचा. सो ब्रॉडबँडचा काही वेळ अडचणी बघितल्या होत्या की झूमच्या काही लेक्चर्सना खूप अडचणी आल्या ब्रॉडबँड कट व्हायचं आणि हे. सो इन विदिन लास्ट 15 डेज पूर्वी मी फायबर ऑप्टिक्सचं कनेक्शन घेतलं अँड बिकॉज ऑफ दॅट नाव आय कॅन गो फॉर ऑल दिस. आणि ज्या एका ट्रेनिंगमध्ये ह्या गोष्टी सगळ्या समजल्या होत्या यूट्यूब लाईव्हच्या कालचा सेशन होता. काल रात्री 8 वाजता मला ती आयडिया थोडीशी
क्लिअर झाली की काही गोष्टी मी प्रयत्न करत होतो. मागचे 2 महिने सांगली हायस्कूलमध्ये आम्ही काही प्रयोग केले होते, यूट्यूबवरती लाईव्ह घ्यायचे, तिथं काही लोकांना पकडून त्यांना बघायला लावलं होतं. आणि काल रात्री 8 वाजल्यापासून जवळजवळ 12 सेशन्स हे याच्या आधीपर्यंत छोटे छोटे मी घेतलेत. घरच्या लोकांना नेहमीप्रमाणे त्यासाठी त्रास दिला आहे आणि हे सगळं सुरू आहे. याचं कारण असं होतं की लॉकडाऊनचा पिरियड जो आत्ता आपण 1 जुलैला कॉलेज सुरू होईल असं गृहित धरलं होतं आणि आत्ताची जर सांगलीतली कंडिशन बघितली तर 1 ऑगस्टला पण सुरू होईल का नाही अजून आपण सांगू शकत नाही आहे. आणि या सगळ्यामध्ये ज्या अडचणी येत आहेत तर त्याच्यामध्ये जितकं फ्लुएंटली स्टुडंट्सच्या समोर जाता येईल तेवढा प्रयोग करायचा आहे. आता हा जरी आज मला थोडाफार जमला तरी सगळ्या टीचर्सना जमेल लगेच याची गॅरंटी मी आता देऊ शकत नाही, कारण आपण जेव्हा प्रयोग एप्रिलमध्ये सुरू केले होते तेव्हा 15 जूनपासून बाकीच्या लोकांचे व्हिडिओज आम्ही त्या ॲपवरती टाकू शकलो होतो. त्यामुळे सगळ्यांना त्या ट्रेनिंगमध्ये आणणं किंवा सगळ्यांना करणं हे तसं इतकं सोपं नाही आहे. किंवा झूमवरचे लेक्चर्स मी इतके दिवस घेत होतो, आत्ता आपले टीचर्स गेल्या 8-10 दिवसामध्ये सुरू केलं आणि सुरू केल्यानंतर काय काय अडचणी येतात हे आत्ता त्यांना हळूहळू लक्षात यायला लागले. ठीक आहे, याच्यामध्ये चूक कुणीच नाही आहे, कारण एक असतं की शिकण्याचं जे वय असतं तसं माझ्याशिवाय काही वयाने लोक कमी आहेत, पण एक शिकण्याची जी वय आणि दुसरं जिद्द असली पाहिजे ती कुठंतरी काही वेळा कमी पडते, पण बाकीचे लोक करायला लागले आहेत आणि सोपं आहे हे लक्षात आलं की मग प्रत्येकजण धाडसाने पुढे यायला लागतो. बेटर हे प्रयोग सुरू आहेत. आजचा प्रयोगाच्या बाबतीत काय काय घडतं त्याचे फीडबॅक, क्लिअर फीडबॅक द्या. म्हणजे असं होतं की आम्हाला नाही दिसत, नाही क्लिअर होत, नाही समजत, जे काय होतं किंवा बेस्ट होतं जे आहे ते क्लिअर फीडबॅक द्या. त्याच्यामध्ये अजून काही सोल्युशन्स असतील ते शोधायला सुरू करता येतील. तर आज थोडंसं मी सांगितलं होतं की सिलॅबसमधला काही पार्ट घेणार नाही आहे, पण काही मॅथमॅटिकल एक पर्टिक्युलर जे एक्सपिरियन्स होता, खूप छान एक्सपिरियन्स माझ्या बाबतीत होता की नॅशनल वर्कशॉपमध्ये एक पेपर पब्लिश झाला होता आणि तो पेपर पब्लिश करायचं असं काही त्यावेळी ठरलेलं नव्हतं. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तिथे एक नॅशनल वर्कशॉप होता आणि माझे जे गाईड होते MPL चे डॉक्टर LN काटकर सर हे तिथं त्या वर्कशॉपचे प्रेसिडेंट होते नॅशनल वर्कशॉपचे. आणि असे त्यावेळी माझं जस्ट MPL कम्प्लीट झालं होतं आणि PhD सुरू करायचं का काय अशा अशामध्ये होतो, पण थोडासा द्वंद्व अवस्थेत होतो की जो टॉपिक घेतला होता रिलेटिव्हिटी त्याच्यामध्ये करायचा का नाही. आणि या याच्यामध्ये सरांच्याबरोबर जायचं माझं ठरलं होतं तिकडे चंद्रपूरला. बाय द वे त्याचवेळी नागपूरला एक हॅपी थॉट्सचा प्रोग्राम पण मी प्लॅन केला होता, ते करून मी तिथे येणार होतो. माझा जो पेपर ते तिथले लोक त्यांना असं वाटत होतं की अरे हे जे प्रेसिडेंट आहेत त्यांचे हे स्टुडंट आहेत त्यामुळे यांचा पेपर असणार आहे. आणि त्यांनी माझा पेपर वापरला, मागवला होता की कुठला तरी एक पेपर तुमचा पब्लिश करण्यासाठी द्या म्हणून. पण गंमत अशी झाली होती की आम्ही जो पेपर MPL साठी पब्लिश केला होता त्याच्यामध्ये एक डाऊट आम्हालाच दोघांना नंतर सापडला, मला आणि सरांना, आणि त्यामुळे ते पब्लिश नाही करायचं अशा स्टेजला आम्ही दोघं आलो होतो. आणि त्यामुळे कुठल्याच जर्नलमध्ये आम्ही पब्लिश केलं नव्हतं. आणि हे त्या लोकांना काही पटत नव्हतं की नाही सर तुमचा कुठलाही पेपर द्या. आणि मग एक पेपर मी तयार केला आणि दिला, तर तो पेपर जो तयार केला होता इतका तो बेसिक होता, पण त्या वर्कशॉपमध्ये त्याचं खूप कौतुक झालं. त्याचं कारण असं होतं की ते वर्कशॉप असं होतं की थेरी ऑफ रिलेटिव्हिटी वर्षीचे लेटेस्ट जे रिसर्च पेपर्स होते आणि माझा पेपर हा अगदी बेसिक होता की अगदी 8वी 10वीच्या मुलाला समजावा इतका सोपा तो मेथड करत होता. त्याचा रिलेटिव्हिटीचा काही संबंध नव्हता, पण त्या लोकांच्या हट्टासाठी मी तो पेपर दिला होता. पण तो पेपर कसा तयार झाला त्याची गोष्ट मात्र खूप इंटरेस्टिंग आहे. जयसिंगपूरला असताना जयसिंगपूर कॉलेजला एक विद्यार्थी होता, विक्रम पाटील त्याचं नाव, आणि हा विक्रम 11वी 12वीला होता आणि मी तिथं सिनियरला शिकवायचो. पण तो विद्यार्थी तसा खूप शंका घेऊन यायचा विक्रम की हे समजलं नाही, ते समजलं नाही, हे जमत नाही, आणि अशा सारख्या डाऊट्स त्या शिक्षकांना. मग ते काय करायचे, त्यांना नाही सुटलं की आउट ऑफ सिलेबस काय असेल तर ते माझ्याकडे पाठवून द्यायचे. मॅथमॅटिक्सची सेपरेट लॅबोरेटरी होते आणि तिथं मी बस असायचो. तर तिथे तो मुलगा यायचा, तर एक दिवस तो माझ्याकडे आला आणि त्यानं मला 3 नंबर्स सांगितले. तर हे सगळ्यांना माहिती आहेत.
त्याचा प्रश्न असा होता की या तीन नंबर्समध्ये जे काही ब्युटी आहे ते पुढच्या कुठल्याही स्क्वेअरमध्ये नाही मिळत, असं का? आणि त्या मुलाचं असं असतं की तो स्वतः काही फारसा शोधायचा प्रयत्न करायचा नाही, तो असा प्रश्न द्यायचा आणि तुमच्याकडनं उत्तर घ्यायचं. त्याला ते आवडायचं की टीचर्सना मी कसं गप्प बसवलं, गप्प केलं, कसं अडवलं, हे त्याला आवडायचं. आणि त्यानं मला सांगितलं कारण पुढचा जो नंबर आहे हा असा आहे 196 किंवा 15 square 225. मला त्यावेळी मी थोडासा बिझी होतो, मला पण फारसं हे नव्हतं, घाईघाईत मी बघितलं. मग त्यानं मला सांगितलं की इथं वन आहे, इथं वन आहे, वनचा स्क्वेअर आहे, वनचा स्क्वेअर आहे, आणि इथं त्याचा डबल आहे. वन आहे, वनचा स्क्वेअर आहे, टूचा स्क्वेअर आहे, आणि इथं त्याचा डबल आहे. वन आहे, वनचा स्क्वेअर आहे, थ्रीचा स्क्वेअर 9 आहे, आणि इथं त्याचा डबल आहे. मग इथं तसं काही दिसत नाही, वनचा स्क्वेअर 1 आहे, फोरचा स्क्वेअर 16, आणि इथं तसं काही दिसत नाही. मी त्याला म्हटलं की मी आता गडबड येते आणि नंतर बघून ठेवतो ते आणि करू. परत तो काही फिरकलाच नाही. एकदा दोनदा मी मला असं कुठंतरी भेटल्यानंतर विचारलं, सर ते सुटलं का? आणि मी विसरून गेलो होतो. त्यावेळी टी वायला काही प्रोजेक्ट्स असायचे, तर असाच एक प्रोजेक्ट तिथं जो आला होता टी वायच्या काही मुलांना, आणि त्यातला एक विद्यार्थी होता अविनाश बिरनाळे. आता तो सॉफ्टवेअरमध्ये मोठ्या पोस्टवरती आहे बेंगलोरला. तर त्या अविनाशने मला सांगितलं की सर मला असा प्रोजेक्ट करायचा की आत्तापर्यंत कुणी केला नाही. परत शोधणं सुरू झालं आणि त्यावेळी त्या फाईलमध्ये, माझ्या कपाटात फाईलमध्ये हा कागद सापडला. आणि मी त्याला म्हटलं अविनाश की ह्या मुलांना असं काहीतरी दिलं आहे, याचं काही करता येतं का, आपण बघूयात. तोही ते लिहून घेऊन गेला आणि घरी आल्यानंतर माझं काम सुरू झालं. आणि शोधता शोधता त्यातली ट्रिक सापडली, ती ट्रिक पुढं मी कंटिन्यू करत गेलो. आणि त्याचा पहिला पार्ट जो आहे त्यावेळी तिथं अविनाशने घेतला होता, तो काय आहे हे सांगतो आणि किती सोपं टेक्निक होतं तेही सांगतो. समजा टू डिजिटेड नंबर घेतला, त्याला मी असं म्हटलं ए बी. जसं हा आपण लिहिला 1 1 1 2 or 12, 2 इन द फर्स्ट प्लेस अँड 1 इन द 10th प्लेस. तसा ए इज इन 10th प्लेस, म्हणजे हा कसा आहे, दिस इज ए इंटू 10 प्लस बी, दिस इज ए बी, या फॉर्ममध्ये मी लिहिला. आणि आपल्याला प्रॉडक्ट घ्यायचं आहे, कारण स्क्वेअर करतो आहे स्वतःचा स्वतःशीच प्रॉडक्ट. आणि नेहमी जी मल्टिप्लिकेशनची मेथड आपण स्कूल लेवलला शिकलीत ती वापरायची. सो फर्स्ट विल मल्टिप्लाय बाय बी, अँड देन विल मल्टिप्लाय बाय ए, अँड देन विल ॲड दोज मल्टिपल्स. बीनी मल्टिप्लाय केलं बीला, विल गेट बी स्क्वेअर. देन विल मल्टिप्लाय बाय बी टू ए, विल गेट इट इज ए बी. या प्लेसनी मल्टिप्लाय करतो तेव्हा इथं फर्स्ट प्लेस आपल्याला फ्री सोडायला लागेल. एनी मल्टिप्लाय केलं याला ए बी, एनी मल्टिप्लाय केलं ए स्क्वेअर. ओके, आणि हा आला बी स्क्वेअर, कॅरीड ए बी ए बी ट्वाईस ए बी, अँड दिस इज ए स्क्वेअर. खरं तर हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, ऑलरेडी वी हॅव सीन दॅट ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर. पण इथं प्लस चिन्ह कुठंच नाही आहे, तर याच्यामध्ये एक रूल आला की जे इथे अप्लिकेबल होतं. आता काय होतं ते बघा, 15 स्क्वेअर केला तर 1चा स्क्वेअर 2 इंटू 1 इंटू 5, आणि इथे येतो 5चा स्क्वेअर. ओके, विच इज इक्वल टू 1 स्क्वेअर इज 1, 2 इंटू 5 इंटू 1, दिस इज 10, अँड दिस इज 25. खरी गंमत होती, त्याचा प्रश्न जी गंमत होती ती इथं होती. यातलं काय करायचं, जो फर्स्ट प्लेसमधला जे हा टू डिजिटेड असेल, सिंगल डिजिटेड असेल तर आहे असं ठेवा, टू डिजिटेड असेल तर तो तिथं कॅरी करा, 5 कॅरी केला इथं. आणि जो 10th प्लेसमध्ये आहे तो इकडं ॲड करायचा, जो नेहमी आपण ॲडिशन मल्टिप्लिकेशनमध्ये करतो तीच प्रोसिजर करायची, हा इथं ॲड केला. त्यामुळे हा जो नंबर 10 होता हा आता काय होईल, इट विल बिकम 12. त्यातला परत फर्स्ट प्लेसमधला आहे तो इथं घेऊन आला 2, आणि हा जो 1 आहे तो परत कॅरी करायचा इथं, आणि हा झाला 1 + 1 = 2, द नंबर इज 225. हे सगळं एवढं खाडाखोड वगैरे करायची काही गरज नसते, डायरेक्ट तुम्ही करू शकता. तर गंमत अशी आहे की हे इथं सोपं आहे, पण समजा तुम्हाला सांगितलं की
68 चा स्क्वेअर करा फास्ट. एक तर तुमच्याकडे पर्याय आहे 68 × 68 तुम्ही करू शकता, त्या मेथडनी करू शकाल, किंवा इथं जी मी वापरली त्या मेथडनी करू शकाल. 6 स्क्वेअर इज 36, 8 × 6 × 2 दिस इज 96 अँड 8 स्क्वेअर इज 64 विच इज इक्वल टू 4 कॅरीड हिअर. 6 हा इथं आणला, 96 + 6 = 102, 2 इथं आणला, 10 इथं आणला, दिस इज 4 6 2 4. चेक द अँसर, येतो का बघा. दिस इज 4 102, 2 कॅरीड हिअर अँड 36 + 10 = 46. आता कुठल्याही 2-digit नंबरसाठी पेपर पेन असेल तर करून बघा पटकन. एक कुठलाही नंबर घ्या, नंबर असा लार्ज घ्या की जो सहजासहजी तुम्हाला करणं शक्य नाही. बेटर वी गो फॉर 79 स्क्वेअर. करा, कॅल्क्युलेट करा आणि तुमचं जे अँसर येतं बघा किती फास्ट अँसर येतं. लाईव चॅटमध्ये तुमचा अँसर टाका, 79 चा स्क्वेअर या मेथडनी करा. Yes, Swapnil 6241. What about the others? बाकीच्यांचं उत्तर काय होतं? एवढा वेळ लागतो? 6241. Yes, Samarth. Very good. सेवन स्क्वेअर इज 49, 7 × 9 63 × 2 इज 126 अँड 9 स्क्वेअर इज 81. सो हा 1 इथंच ठेवा, 8 कॅरी करा. 126 + 8 नाव इट विल बी 134. 49 इज इक्वल टू now 1 carried as it is, 4 keep as it is, carry 13 on this side, 49 + 13 this is 62 and ha carry kela tari yenare 6241. So this is a interesting thing. Ta he je hota he tyavli Avinash ne tyavli complete kela ani ha paper tasas tithe rahela. आणि पुढे जेव्हा याच्यासाठी जायची वेळ आली तेव्हा मी पुढचा फॉर्म्युला शोधायचा प्रयत्न केला. आय ट्राईड टू फाइंड द थर्ड वन. त्याच्यानंतर बरेच वर्ष जवळजवळ 8-10 वर्षानंतरची गोष्ट होती, हा शोधायचा प्रयत्न केला. म्हणजे हा जो पहिला प्रॉडक्ट घेतला याला a+b मल्टिप्लाय केलं, a+b(3) आणि इंटरेस्टिंग रिझल्ट म्हणजे हा आला a³ + 3 a²b 3ab² b³. ऑलरेडी माहिती असलं तुमचा फॉर्म्युला आहे आणि याच्यामध्ये आता हा क्यूब करता येतो. जस्ट गो फॉर 16³ दॅर. येस, वर्कआउट करा, कॅल्क्युलेशन करा. 16³.
So 1 cube, this is 3 times. 1 square is 1 into 6 plus 3 into 1 into 6 square is 36 into 6 cube. हे मात्र पाठ पाहिजे. 6 cube किती आहे? 36 into 3, 108, 216, 6 तितस ठेवा, 21 कैरी करा, it will be 129, 6 तितस ठेवा, 21 कैरी होईल, 21 plus 108, 129, bring 9 here, 9 इता घेऊन या, carry 12 on this side, it will become 30, तर first place मदला 0 इता घेऊन या, carry 3 here, 3 plus 1, 4, and so 16 cube is 4096, is it? Yes, Nikhil, Swapnil, they got the answer. Yes, what about the others? Uttar milale ka? हे झालं आणि मग तिथे त्या वर्कशॉप मध्ये हे सगळं झालं पण या स्टेप्स म्हणून आपल्याला फक्त कॅल्क्युलेशन्स म्हणून वापरला जातात आणि एकदा पेपर प्रेझेंट करायचं असेल तर तुमचा रिसर्च पाहिजे आणि गेल्या वर्षी 11 वी मध्ये तुम्ही मेथड ऑफ इंडक्शन वरचे एग्जांपल्स आपण बघितले होते प्रिन्सिपल ऑफ इंडक्शन स्टेप 1 आपण बघितला प्रूफ फॉर n इज इक्वल टू 1 Step 2 आपन गेतला था starting considering for n is equal to k prove that it is true for n is equal to k plus 1 मी theorem तयार केला आणि तसा formula तयार देना कि जो practically वापरायला कुठे फारसा उपयोग असा नाही but we are finding the nth derivative of this two digited number then it is nc0 a raised to n nc1 a raised to n minus 1 b nc2 a raised to n minus 2 b square so on the last one ncn b raised to n आणि मग या सगळ्यांना तोच रूल त्याचे रूल्स दिले होते मी तोच रूल्स कॅरी करायचा रूल काय आहे सो इफ the number in any bracket is one digited carry as it is to the next step if it is larger than 10 then carry the first digit as it is and the remaining digits in the next bracket to add tacha alikadcha jo bracket hai tacha madhe add karat jaychet आणि हे सगळं झाल्यानंतर तो नंबर तुम्हाला मिळून जाईल ऍक्च्युअली हा थेरम म्हणून प्रूव्ह केला होता कारण तो पेपर म्हणून तिथे पब्लिश व्हायचा होता पण आपल्याला बऱ्याच वेळा 2 डिजिटेड नंबर आणि किंवा 2 डिजिटेड नंबरचे स्क्वेअर आणि क्यूब कॅल्क्युलेट करायचे असतात हे जर फॉर्म्युले माहिती असतील तर हे फॉर्म्युले तुम्हाला तिथे वापरता येतात याच्यानंतर नंतर काही प्रयोग केले होते मी फारसं त्याच्यावरती काम नाही होऊ शकलं की 3 डिजिटेड नंबरचा स्क्वेअर कसा असतो तो ही करता है तो पण ते तसे पेपर मी काय फारसे जपून ठेवले नाही किंवा पुढे पब्लिश करायचा प्रयत्न केला नाही तो ही करता येतो 3 डिजिटेड नंबर एबीसी फॉर्म मध्ये हा प्रॉडक्ट घेऊन करता येतो त्याच्यामध्ये
या दोघांचा प्रॉडक्ट, त्याच्यानंतर हा हा क्रॉस प्रॉडक्ट, त्यानंतर या दोघांचा प्रॉडक्ट, या दोघांचा क्रॉस प्रॉडक्ट आणि ॲडिशन, आणि मग या दोघांचा स्क्वेअर, असं ते कॉम्बिनेशन असतं. लक्षात ठेवायला ते सोपं आहे, पण एकदा जर ते लक्षात राहिलं तुम्हाला, म्हणजे या साईडला सगळ्यात सुरुवातीला ए स्क्वेअर येईल, त्याच्यानंतर या दोघांचा प्रॉडक्ट ट्वाईस ए बी, त्याच्यानंतर बी स्क्वेअर प्लस ट्वाईस ए सी, त्यानंतर ट्वाईस बी सी आणि सी स्क्वेअर. मला आता एक्झॅक्ट आठवत नाही, पण हाच फॉर्म्युला बऱ्याच दिवसापूर्वी मी केला होता, या पद्धतीनं तो करता येतो. थ्री डिजिटेड नंबरचा स्क्वेअरसुद्धा तुम्हाला या फॉर्ममध्ये लिहिता येतो. जे लोक एम पी एस सी यू पी एस सीला किंवा अशा याच्या एक्झाम्स आहेत तिथं जातात, तर त्यांना पटकन तिथं कॅल्क्युलेशन्स करणं गरजेचं असतं. मग ते सगळं नेहमीच्या पद्धतीनं लिहित बसतात, ज्यांना करणं फास्ट शक्य आहे तिथं करू शकाल, अदरवाईज या मेथड्स तुम्हाला तिथं ॲप्लिकेबल आहेत. आज हा चान्स होता थोडासा वेगळा विषय, कारण ऑलरेडी कंटिन्युअस तुमच्याबरोबर मॅथमॅटिक्स किंवा तोच टॉपिक सुरू आहे, पण आजचा लेक्चर घेताना थोडासा वेगळा विषय घ्यायचा म्हणून हा विषय घेतला होता. तर आता आजचा सेशन एंड करूया. झूमवरती जो लेक्चर घेतला होता किंवा गुगल मीटवरती घेतला होता आणि आजचा सेशन, याच्यामध्ये काय फरक जाणवलं किंवा याच्यामध्ये अजून काही सूचना असतील, क्लॅरिटी संदर्भात काही असेल, तर नक्की इथं चॅटमध्ये टाकू शकाल, किंवा पर्टिक्युलरली व्हॉट्सअपचा जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये तो शेअर करा. आणि जर तुमचं शेअरिंग पॉझिटिव्ह असेल तर उद्याचा जो लेक्चर आहे, दुपारी 12 वाजताचा मॅथमॅटिक्सचा जो लेक्चर आहे, तो मी याच्यावरतीच यूट्यूब लाईव्ह घेणार आहे. सो वन्स अगेन आय विल थँक यू, कारण खूप महत्त्वाचा सपोर्ट हा तुमचा सगळ्यांचा, कारण या टीमबरोबर एक खूप छान रॅपो क्रिएट आहे. बऱ्याच वेळा काय होतं, बाकीची मुलं एक एज डिफरन्स असतो तुमच्यात आणि माझ्यामध्ये, त्यामुळे पटकन येऊन सांगायला त्यांना कसं काय काय वाटतं. कारण आजसुद्धा माझ्या एका खूप आधीच्या विद्यार्थ्याचा फोन, म्हणजे जवळजवळ 20 वर्षापूर्वीच्या विद्यार्थ्याचा आज फोन आला होता, की ते स्वतः क्लासेस चालवतात जयसिंगपुरामध्ये. बरंच वेळ त्यांचं डिस्कशन चालत होतं आणि ते यूट्यूबवरती व्हिडिओ बघितले होते, संडे स्पेशल टॉक जो आहे तो बघितला होता, आणि त्याच्यावरती त्यांनी ते बरंच डिस्कस केलं होतं. होतं कसं की कसं सांगायचं म्हणून काही वेळा होतं, पण तुमच्या ग्रुपमध्ये ते फीडबॅक्स तुम्ही नेहमी वर्गामध्ये असू इथं देतात, त्यामुळं आजही तुमच्याबरोबर हे कम्युनिकेट करण्यासाठी ठरलं होतं. सो वील स्टॉप अवर लेक्चर हिअर ओनली. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.